आणि आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा चेहरा लवकरच अजित पवार गटामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। हा नेता शरद पवारांच्या जवळचा आहे, तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेला आहे। आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संबंधित नेता शपथ घेण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। शरद पवार गटामध्ये आपण एकाकी पडलोय अशी भावना या नेत्याच्या मनात आहे। आपल्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी आपल्या निर्णयाची कल्पना दिल्याचं समजतंय। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। निलेश, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये नेमकी अस्वस्थता का आहे आणि काय कारण आहेत या नेत्याच्या नाराजीची? प्रज्ञा, शरद पवार गटामध्ये जर आपण पाहायला गेलं तर प्रामुख्याने आता ते काही मोजके प्रमुख चेहरे राहिलेले आहेत आणि मागच्या काही दिवसांमध्ये जवळपास एक महिना या सगळ्या फुटीच्या घटनेला होत आहेत, त्यानंतर अनेक जे आमदार आहेत हे अजित पवार यांच्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळालं होते। पूर्वी शरद पवार गटात होते, त्यानंतर संध्याकाळी लगेचच ते अजित पवार गटामध्ये गेले असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं आणि त्यानंतरची जी गळती आहे ती सुरूच असल्याचं पाहायला मिळालं होतं। आता या गळतीमध्ये आणखीन एक मोठं नाव सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतं। लवकरच एक वरिष्ठ नेता राष्ट्रवादीतला अजित पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीनं काही वेळापूर्वीच वैभव सांगत होता की मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होणार आहेत आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पुण्यामध्ये आहेत, अमित शहा देखील केंद्रीय गृहमंत्री येत आहेत आणि त्या सगळ्या घडामोडींमध्ये त्या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। तर याच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संबंधित राष्ट्रवादीतला हा वरिष्ठ नेता जो आहे तो हा देखील शपथ घेण्याची शक्यता सूत्रांच्या वतीनं वर्तवण्यात येते। सध्या जर आपण पाहायला गेलं तर शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भामध्ये अनेक वेळा कारणे समोर येताना पाहायला मिळत आहेत। अशाच पद्धतीची माहिती संबंधित नेत्यांना आपल्या मतदारसंघामध्ये दिल्याची देखील माहिती आहे आणि कुठंतरी सध्या जी परिस्थिती आहे, अनेक वरिष्ठ नेते समोरच्या गटामध्ये आहेत, अशा वेळी आपण एकटं पडू शकतो अशी एक भावना संबंधित नेत्याच्या मनात असल्याची देखील माहिती आहे आणि त्यामुळे कुठंतरी आपण आता अजित पवार गटासोबत गेलं पाहिजे अशी एक प्रामुख्यानं भूमिका मांडल्याचं पाहायला मिळत आहे। लवकरच संबंधित व्यक्ती अजित पवार गटाला पाठिंबा देईल आणि त्यानंतर राष्ट्रवादीतला एक वरिष्ठ नेता जो आहे शरद पवार गटातला तो अजित पवारमध्ये गटामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संबंधित मंत्री शपथ घेताना देखील पाहायला मिळणार आहेत। सध्या केवळ प्राथमिक ही माहिती आहे। या नेत्याचं जर आपण महाराष्ट्रातलं नेटवर्क पाहायला गेलं तर काही आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत। हे आमदार नेमके काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अद्याप आमदारांबद्दलची कुठलीही माहिती हाती नाही आहे, मात्र संबंधित नेता हा अजित पवार गटासोबत जाणार आहे या संदर्भातली माहिती समोर येताना पाहायला मिळते। निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।